या आधी काही जिल्ह्यांच्या निवडणुकीच्या बाबतीत जिथे इतर समाजाची लोकसंख्या जास्त होती तिकडे ओबीसीच्या आरक्षणाखाली जी निवडणुका झाली होती ती रद्द करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने एक कायदा करण्याचा निर्णय घेतला. 50% मर्यादेच्या खाली जिथे आदिवासीची लोकसंख्या जास्त असेल त्यांच्या आधारावर त्यांना आरक्षण मिळतील आणि त्या जिल्ह्यामध्ये 50% आत शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या आरक्षण वगळता जे शिल्लक असेल त्या जिल्ह्यामध्ये ओबीसींना तितका टक्केवारी आणि उरलेल्या जिल्ह्यांमध्ये 27% आरक्षण ओबीसीला स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसाठी देण्यासाठी कायदा करण्यात आला. काही लोक याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान लोकांनी दिला होता, आज त्याला स्थगिती देण्यात आलेली अशी बातमी येते. निश्चित रूपाने त्या आदेशाचा अभ्यास करून काय ऑब्झर्वेशन आहे त्याचा अभ्यास होईल आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसींना आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे आणि काही लोकांना ओबीसीवर अन्याय करायचा आहे समोर त्याचा विरोध ते करत नाही. देशातून आरक्षण संपलं पाहिजे असे मानसिकता असणारी लोक वारंवार मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल याच्या बाबतीत न्यायालयीन जे लोक लढा लढण्यासाठी जात आहेत हे सगळ्या लोकांच्या मागे काही एक विशेष विचारधारेची लोक आहेत ज्यांना देशात आरक्षण नको. निश्चित रूपाने सुप्रीम कोर्टाने जो स्टे दिलेला आहे त्याबाबतीत अभ्यास होईल. अभ्यास करून सुप्रीम कोर्टच्या समोर 50% मर्यादेच्या आत जिथे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबची लोकसंख्या कमी आहे तिकडे 27% आणि तिथे जास्त असेल ते मर्यादेच्या आत आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. कायदा करण्यात आलेला आहे. निश्चित रूपाने विधानसभा हे अस्तित्वात नसताना त्याच्या बाबतीत अध्यादेश काढण्यात आला होता आणि सुप्रीम कोर्टचा जो निर्णय आहे त्याचा अभ्यास करून पुढे कसं जायचं त्याबाबतीत निश्चित रूपाने सरकारच्या माध्यमातून कारवाई होते. बघा आधीच तो आदेश पारित झालेला आहे त्याचा अभ्यास करून या निवडणुका सगळं आरक्षण सोबतच जाहीर करण्यात आलेली आहे. मग या आदेशाच्या त्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत किती इम्पॅक्ट होणार आहे किंवा भंडारा गोंदियाच्या निवडणुकीच्या बाबतीत काय इम्पॅक्ट होणार आहे निश्चित रूपाने सरकारच्या माध्यमातून ग्रामविकास विभाग असेल नगरविकास विभाग असेल LNGD असेल ह्या सगळी लोक बसून याचा अभ्यास करतील आणि काय त्याचा इम्पॅक्ट होणार आहे ते दुरुस्त करण्यासाठी काय पावलं उचलायची आहे निश्चित रूपाने सरकार याचा विचार करून पुढचा निर्णय घेईल. सर आपण अशी पहिली भूमिका मांडलेली की ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको ही भूमिका आता पण कायम राहील. नाही आमची भूमिका स्पष्ट आहे की ओबीसी आरक्षणाशिवाय कुठलीही निवडणुका नको. इतर राज्यांमध्ये जे कायदा आम्ही पारित केला कॅबिनेटने किंवा त्याचा अध्यादेश निघाला तसे कायदे या देशाच्या अनेक राज्यात करण्यात आलेले त्या धर्तीवर हा कायदा करण्यात आलेला आहे. निश्चित रूपाने जे सुप्रीम कोर्टचे ऑब्झर्वेशन असतील त्याचे अभ्यास होईल पुढे बाजू कशी मांडायची त्याच्या बाबतीत अभ्यास होईल. पण आमच्या पक्षाच्या सरकारच्या एकच भूमिका आहे की जे मंडल आयोगाच्या शिफारशी या देशामध्ये लागू झाल्यानंतर 27% आरक्षण हे त्या काळातल्या सरकारने निर्णय घेऊन दिला याला सुप्रीम कोर्टमध्ये लोकांनी चॅलेंज केला होता या आरक्षणाला सुप्रीम कोर्टने मान्यता दिली. नोकरीसाठी शिक्षणासाठी
क्रिमी लेअरची अट टाकण्यात आली होती, पण राजकीय आरक्षणाला कुठलीही प्रकारची अट नव्हती. आता हे नवीन वाद लोक निर्माण करू इच्छित आहे या देशामध्ये. हे वाद निर्माण करणारे लोक निश्चित रूपाने आरक्षण विरोधी ज्यांचे धोरण आहे त्यांच्या माध्यमातून हे वाद नवीन या देशाच्या समोर येते. पण आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, कुठलेही आरक्षण जो शेड्यूल कास्टचे असेल, शेड्यूल ट्राईबचे असेल, OBC असेल, त्याला कुठलेही बाधा येणार नाही. त्यासाठी आम्ही जे काही पुढे निर्णय घ्यायचा आहे, कुठले अमेंडमेंट करण्याची गरज असेल, निश्चित रूपाने त्या पद्धतीने पुढे जाऊ. 7 डिसेंबर 3:30 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. त्या बैठकीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, विशेष आमंत्रित सदस्य हे सगळे उपस्थित राहणार आहे. काही मंत्री त्या कार्यकारिणीचे सदस्य आहे आणि काही लोकांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निमंत्रित करण्यात आलेलं आहे. त्या बैठकीमध्ये निश्चित रूपाने पक्षाच्या अंतर्गत जी निवडणूक आहे त्याच्या कार्यक्रमाबाबत चर्चा होईल आणि आजच्या राजकीय परिस्थितीबाबत पण चर्चा होईल आणि आणखीन जे विषय असतील एजेंडेवरचे काल कार्यकारिणीमध्ये वितरित होईल. नाही, बरेचसे मंत्री आहे ज्यांना विशेष निमंत्रित कर सदस्य म्हणून बोलवण्यात आलेलं आहे आणि ते लोक उद्या जाणार आहे. प्रामुख्याने ममता बॅनर्जींच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर एक काँग्रेस संदर्भात चर्चा झाली, तो मुद्दा या बैठकीत ममता बॅनर्जी UPA विरोधकांच्या एकजुटी असा कुठलाही एजेंडा नाही, पण राजकीय परिस्थितीवर निश्चित रूपाने चर्चा होणार आहे. Thank you.